पुण्यातील चांदणी चौक पुलाचं लोकार्पण करण्यात आलंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. बुधवारी 2019 ते 2023 या कालावधीत या पुलाचं काम पूर्ण झालं. पुणे शहराचं पश्चिम द्वार म्हणून चांदणी चौकाची ओळख आहे. या चौकामध्ये प्रवाशांना अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या वाहतूक कोंडीमधून प्रवाशांची सुटका करण्यासाठी सुसज्ज असा रस्ता आणि उड्डाणपूल गरजेचा होता. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर हा उड्डाणपूल उभारण्यात आलाय. वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरलेल्या चांदणी चौकातला जुना पूल पाडल्यानंतर इथे नव्या उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालंय. आता पुणे वाढवू नका, पुण्यात गर्दी वाढवू नका, आहे त्यांना प्रदूषणापासून मुक्त करा आणि चांगली हवा द्या. सगळी कोंडी दूर करण्याकरता त्या ठिकाणी डबल डेकर फ्लायओव्हर तयार करून आणि नुसते फ्लायओव्हर नाही तर एलिव्हेटेड रस्ते तयार करून त्या रस्त्याच्या माध्यमातून ही कोंडी पूर्णपणे संपवायची. मुख्यमंत्री महोदयांची पण इच्छा होती, कारण ते पण एकदा ह्या इथल्या ट्रॅफिक मध्ये अडकले होते. नंतर लगेचच त्यांनी ह्याच्याबद्दलची आढावा बैठक घेतली होती. चांदणी चौकातल्या या उड्डाण पुलामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल आणि प्रवास सुसाट होईल अशी अपेक्षा आहे. पुण्याच्या चांदणी चौक उड्डाण पुलाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. मात्र या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर होते आणि यावरून शिंदे यांच्या नाराजीची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. पुणे शहरातील वाहतुकीच्या दृष्टीनं महत्वाचा असलेल्या चांदणी चौक उड्डाणपुलाचा लोकार्पण समारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गैरहजेरीवरून राजकीय चर्चेला तोंड फुटलं. मुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याचा दावा विरोधकांच्याकडून केला जातोय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शिंदेच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं विरोधकांच्या दाव्याचं खंडन केलं. सगळ्यांची खुर्ची मुख्यपदावर आहे, आहे त्यांना टिकवायची आहे आणि जे आहेत दोघे जण त्यांना ती पाहिजे. त्या दोन उपमुख्यमंत्र्यांचा डोळा एका खुर्चीवर आहे मुख्यमंत्र्याच्या. अरे आम्ही काय बॅक केलंय का? खुर्ची एक असेल तर दोघांचा डोळा तिथं घेऊन कसं काय चालेल? आणि ती खुर्ची भरलेली आहे ना बाबा. खरं तर गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री शिंदे यांनी वारंवार दरे गावाचा दौरा केलाय. मात्र प्रत्येक वेळेला अशा प्रकारच्या चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार यांनी वॉर रूम मध्ये घेतलेल्या एका बैठकीनंतर महायुतीमध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केला. मात्र अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारचं कोल्ड वॉर नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयाच्या वॉर रूम मध्ये घेतलेल्या बैठकीवरून राजकारण काही थांबता थांबत नाही. विरोधकांनी या बैठकीवरून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. त्यामुळे सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आम्ही दोघांनी बैठका घेतल्या तरी फायनल निर्णय त्यांचाच आहे, तरी देखील कोल्ड वॉर चाललं. त्यांना उद्योग नाही, आता कुठं विरोधी पक्ष नेते झाले, कुठं ह्याला कोल्ड दिसलं आणि कुठलं वॉर दिसलं कोणाला माहिती. सरकार जबाबदारीनं वागत असेल तर विरोधी पक्ष नेता जबाबदारीनं बोलेल, जर ते बेजबाबदारीनं वागत असतील तर आम्हाला ते काय बेजबाबदार आहे हे जनतेच्या पुढे सांगावं लागेल. महायुतीत कोल्ड वॉर नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवार नेहमीप्रमाणे कामाचा धडाका लावताना दिसत आहेत. मात्र त्यांची ही कार्यशैली महायुतीतल्या इतर घटक पक्षांना पचनी पडणार का हाच खरा प्रश्न आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांवरती चांगलाच संताप व्यक्त केला. पुण्यातल्या ध्वजारोहणाच्या मुद्द्यावरून माध्यमांनी दिलेल्या बातम्या या निराधार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. तसंच पालकमंत्री पदावरून सुद्धा नाराजी नसल्याचं दादांनी स्पष्ट केलं. पुण्यातल्या चांदणी चौकातल्या पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2 दिवसांपासून माध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्यांना पूर्णविराम दिला. विरोधकांच्याकडून सरकारवर पालकमंत्री पदावरून टीका सुरू झाली होती. या वादामुळे इतर नेत्यांना ध्वजारोहणाची संधी देण्यात आल्याचा आरोप विरोधकांच्याकडून करण्यात आला होता. एकाएका नुसत्या पालकमंत्री पदावर ही हतबलता, ही दुर्बलता आणि ही लाचारी, किती गोष्टी दिसतात बरं का महाराष्ट्र पाहतोय. विरोधकांच्या आरोपांना अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं. पुण्याची परंपरा आहे की पुण्याचं झेंडावंदन 15 तारखेला अनेक वर्षानुवर्ष राज्यपाल करतात, तरी ह्यांना खुमखुमी काय? चंद्रकांत दादा करणार का अजित दादा करणार? माध्यमांमधल्या चर्चा आणि विरोधकांच्या आरोपांवर अजित पवार यांनी भाष्य करत यावरून सुरू असलेला गदारोळ शांत केला असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.
इकडे चांदणी चौक उड्डाणपूल लोकार्पणाच्या कार्यक्रमात पुणे मेट्रोवरून चांगलीच टोलेबाजी रंगली. मेट्रो ही खरं तर नागपूरच्या आधी पुण्याला मिळायला पाहिजे होती असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला. आणि यानंतर भाषणासाठी उभ्या राहिलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना हसत हसत उत्तर दिलं. पुण्यात मेट्रोच्या दुसऱ्या मार्गिकेचं काही दिवसांपूर्वीच लोकार्पण झालंय. याला पुणेकरांचा मोठा प्रतिसादही मिळतोय. चांदणी चौकाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे मेट्रोचा मुद्दा उपस्थित केला. नागपूरपेक्षा पुण्याला आधी मेट्रो यायला हवी होती असंही अजित पवार म्हणाले. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मिश्किलपणे उत्तरं दिली. तुम्ही आम्हाला जरा विलंब लावला. तुम्ही खरं आधी मेट्रो आम्हाला द्यायची होती, मग नागपूरला न्यायची होती. आम्ही खचाखच भरून मेट्रो चालवली असती. पण ठीक आहे, देर आहे, दुरुस्त आहे, काही हरकत नाही. बुद्धिवंतांचं शहर असल्यामुळे कोणी अमेरिकेचा रिपोर्ट आणतं, कोणी स्वित्झर्लंडचा रिपोर्ट आणतं, कोणी जर्मनीचा रिपोर्ट आणतं. मग या तीनपैकी प्रमाण रिपोर्ट कुठला? प्रमाण भाषा तर पुण्याची, पण प्रमाण रिपोर्ट कुठला याचा निर्णय करता करता थोडा वेळ निघून जातो. चांदणी चौकाचं नाव असो किंवा पुणे मेट्रोवरून राजकीय नेत्यांच्या झालेल्या टोलेबाजीनं या चौकाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम चांगलाच गाजला. पुणे शहर दिवसेंदिवस अतिशय झपाट्यानं वाढत आहे आणि वाढत्या लोकसंख्येच्या बरोबरच पुण्यातल्या वाहनांची संख्या सुद्धा तेवढ्याच झपाट्यानं वाढते. आणि या वाहतूक कोंडीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक रामबाण उपाय सुचवलाय. पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी हवेतून चालणाऱ्या बसचा वापर करण्याचा विचार असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. या स्कायवॉक बसमधून एका वेळेला 250 प्रवासी प्रवास करू शकतात असं आश्वासन नितीन गडकरी यांनी दिलं. मी आता माझ्याकडे टेक्नॉलॉजी हवेतून चालणारी स्काय बस डबल डेकर, त्यात 250 लोक बसतात. तर दादा एकदा ते प्रेझेंटेशन तुम्ही बघून घ्या. पुण्याला पेट्रोल डिझेल पासून मुक्त केलं तर 40% प्रदूषण कमी होईल असा आशावाद गडकरी यांनी व्यक्त केला. इलेक्ट्रिक, इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, बायो LNG, बायो CNG याच्यावर मी स्वतः खूप आग्रहाने काम करतो. पुण्यातील वाढत्या लोकसंख्येच्या बरोबरच कचऱ्याची सुद्धा मोठी समस्या आहे. पुण्यातल्या कचऱ्याचा उपयोग रिंगरोड तयार करण्यासाठी केला जाईल आणि पुण्यात कचरा उरणार नाही असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील चांदणी चौकाच्या पुलाचं रखडलेलं काम अखेर पूर्ण झालं. यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असल्यानं पुणेकर खुश आहेत. या पुलाच्या लोकार्पणाच्या वेळेला सुद्धा नेत्यांनी जोरदार फटकेबाजी केली. पुण्यातल्या चांदणी चौक पुलाच्या लोकार्पणाच्या वेळेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांदणी चौक नाव कसं पडलं याचा किस्सा सांगितला. चांदणी चौकाचं नाव महापालिकेच्या नोंदणीत NDA चौक असं असल्याचं म्हटलं. मात्र नागरिक सुरुवातीपासूनच या चौकाला चांदणी चौक म्हणूनच ओळखतात. पुण्यातल्या जुन्या माणसांचा दाखला देत चांदणी चौकाच्या नावावरून त्यांनी जोरदार टोलेबाजी केली. आता बऱ्याच दगडांवर बरीच नावं कोरलेली असतात, हाड काढलेला असतो, बाट दाखवलेला असतो, आता त्याला कुठलं नाव द्यावं? ट्रॅफिक जॅममुळे लोकांना दिवसा चांदण्या पाहाव्या लागतात म्हणून कदाचित याचं नाव चांदणी चौक पडलं असेल. चांदणी पुलाचं नाव ते अजित दादा तुम्ही आणि देवेंद्रजी मिळून ठरवा. जे कोणतं ठरवायचं असेल ते ठरवा. तुम्ही जर एक मताने ठरवाल तर त्या नावाला आम्ही नक्की अनुमती देईल. वाहतूक कोंडी आणि इतर अनेक कारणांमुळे पुण्यातला हा चांदणी चौक कायमच चर्चेत असतो. मात्र याचं नाव चांदणी चौक का पडलं आणि पुणेकर या पुलाचा उल्लेख चांदणी चौक म्हणून का करतात हे मात्र कोडच आहे. तिकडे पुण्यातल्या चांदणी चौक उद्घाटनाच्या मुद्द्यावरून भाजपत नाराजी नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं. कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केली होती. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मेधा कुलकर्णी यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. चांदणी चौक पुलाच्या उद्घाटनापूर्वी कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी याविषयी सोशल मीडियावरून जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मेधा कुलकर्णी या कार्यक्रमाला हजेरी लावणार की नाही अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र मेधा कुलकर्णी यांनी उद्घाटन समारंभाला हजेरी लावली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कुलकर्णी यांच्या भाषणात आवर्जून उल्लेख केला. उड्डाणपुलाच्या उद्घाटनानंतर नितीन गडकरी यांनी मेधा कुलकर्णी यांच्या निवासस्थानी भेट दिली. नितीन गडकरी यांनी मेधा कुलकर्णी यांची नाराजी दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. वरिष्ठांनी मला नक्कीच वेळ दिलेली आहे आणि आताही आज गडकरी साहेब स्वतः आवर्जून इतक्या घाईर असून सुद्धा घरी येऊन गेले. खूप समाधान वाटतं. धन्यवाद. 2019 निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांना डावलण्यात आल्यानं त्या नाराज असल्याची चर्चा होती. चांदणी चौक उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरून त्यांची नाराजी जगजाहीर झाली. त्यामुळे आगामी काळात भाजपात कोथरूड विधानसभेच्या जागेवरून रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात एकामागून एक भूकंप घडतायत. अजित पवार यांनी सत्तेमध्ये सहभागी होऊन एक महिना झाला, मात्र राजकारणात एकामागून एक घडामोडी सुरूच आहेत.
पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांची कोरेगाव पार्क परिसरात गुप्त भेट झाली. पवार कुटुंबियांचे स्नेही असलेल्या एका उद्योजकांच्या बंगल्यात ही भेट झाल्याची खात्रीलायक माहिती आहे. या पवार काका पुतण्याच्या भेटीत जयंत पाटील हे सुद्धा उपस्थित होते असं कळतं, कारण या बंगल्याच्या बाहेर जयंत पाटील यांची गाडी सुद्धा बराच काळ उभी होती. यानंतर एका काळ्या रंगाची कार याच बंगल्यातून लागोपाठ दोन वेळेला बाहेर पडल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय. तसंच अजितदादा यांचा ड्रायव्हर सुद्धा गाडीसह तिथेच खूप काळ बंगल्याच्या बाहेर थांबला होता, त्यामुळे अजितदादा देखील याच बंगल्यातून याच काळ्या गाडीतून बाहेर पडल्याची माहिती आहे. त्याचं कारण म्हणजे तीच गाडी पुढे सर्किट हाऊसला गेली. दरम्यान या भेटीचं खुद्द शरद पवार यांनी खंडन केलंय. न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी अशी कोणत्याही प्रकारची भेट झाली नसल्याचं म्हटलंय. पवार काका पुतण्याच्या गुप्त भेटीमुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यामध्ये सध्या पवार काका पुतण्याच्या भेटीची मोठी चर्चा आहे. पवार काका पुतण्यानं आज वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे दोघंही पुण्यात होते. दोघांचेही कार्यक्रम पार पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात क्षणाक्षणाला मोठ्या मोठ्या घटना घडल्या. राज्यात सध्या पवार काका पुतण्यांच्या भेटीची चर्चा आहे. पवार काका पुतणे वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्यात होते. दोघांचेही कार्यक्रम पार पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात क्षणाक्षणाला मोठ्या घटना घडत गेल्या. दुपारी 1:30 शरद पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधून थेट कोरेगाव पार्ककडे गेले. दुपारी 1:30 सुमारास शरद पवार VSIहून कोरेगाव पार्ककडे रवाना झाले, तर दुपारी 1:45 जयंत पाटील सुद्धा पवार यांच्यासोबत कोरेगाव पार्कमध्ये दाखल झाले. दुपारी 2:00 दरम्यान अजित पवार एका खासगी कारनं कोरेगाव पार्कमध्ये पोहोचले. दुपारी 2:15 दरम्यान शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांचं एकत्रित जेवण झालं. दुपारी 2:30 तीनही नेत्यांमध्ये गुप्त बैठक झाली आणि दुपारी 4:45 शरद पवार या बंगल्यातून बाहेर पडले. संध्याकाळी 6:45 अजित पवार सुद्धा या बंगल्याच्या बाहेर पडले. निलंग्यामध्ये दिल्ली जो उमेदवार देईल त्याचा बँड वाजवायला मी निलंग्यात येईल असं काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी म्हटलंय. तिकडे अमित देशमुख यांच्या या टीकेला निलंगेकर यांनी सुद्धा चोख प्रत्युत्तर दिलंय. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्याचं राजकीय समीकरण नेहमीच वेगळं ठरलंय. यावरून काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी जोरदार टोलेबाजी केली. लातूरचा नवरदेव मुंबईत ठरतो तर दुसरीकडे निलंग्याचा नवरदेव दिल्लीत ठरतो अशा शब्दात अमित देशमुख यांनी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना चिमटा काढला. अमित देशमुख यांना संभाजी पाटील निलंगेकर यांचे छोटे बंधू अरविंद पाटील निलंगेकर यांनी जशास तशा शब्दात उत्तर दिलं. दिल्ली जो नवरदेव ठरवून देईल त्याचा बँड वाजवायला वेगळ्या अर्थाने घेऊ नका. अमित देशमुख इथं येईल बँड वाजवत आले. निलंग्यात त्यांनी हरवलेल्या काँग्रेसच्या शोधात आले आणि हरवलेला उमेदवार कुठं परत भेटतोय का या शोधात आले, पण त्यांना तिथं दिसून आलं की इथं काँग्रेस नामुशी झालेली आहे. लातूरचं राजकारण हे देशमुख आणि निलंगेकर या दोनच कुटुंबियांच्या भोवती फिरतं. यातूनच देशमुख आणि निलंगेकर यांच्यात सुरू असलेल्या वक्तव्यावरून राजकीय कलगीतुरा चांगलाच रंगतोय. शनिवार रविवार आणि सलग सुट्ट्यांमुळे नागरिकांची पावलं पर्यटन स्थळाच्याकडे वळू लागली आहेत. मुंबईतून पुणे कोल्हापूर आणि नाशिककडे जाणाऱ्या पर्यटकांची मार्गावर मोठी गर्दी आहे, त्यामुळे विविध ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी पाहायला मिळतीय. पर्यटकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या भुशी डॅम ते लोणावळा या दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. शनिवार रविवार त्यानंतर 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्टची सुट्टी, यामुळे नागरिक सुट्टी एन्जॉय करण्यासाठी घराच्या बाहेर पडलेत. सलग सुट्ट्यांच्यामुळे लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. भुशी डॅम परिसरात सुद्धा पर्यटकांची मोठी झुंबड उडाल्याचं पाहायला मिळत आहे. तिकडे मुंबईतून पुण्याकडे जाणाऱ्या पर्यटकांच्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. जुन्नरमध्ये सुद्धा पर्यटकांची गर्दी वाढली. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांच्याकडून कारवाई केली जाते. मुंबई गोवा महामार्गावर निवळी घाटात टँकर उलटला, त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. येत्या काही दिवसात श्रावण सुरू होतोय. श्रावणी सोमवारच्या निमित्तानं भगवान शंकराच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या त्र्यंबकेश्वरच्या देवस्थानानं एक मोठा निर्णय घेतलाय. श्रावण मासाच्या निमित्तानं त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मंदिरात दर्शनासाठी पोहोचण्याकरता भाविकांना तासन तास थांबावं लागतंय. सामान्य भाविकांना दर्शनासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी VIP दर्शन बंद करण्याचा निर्णय त्र्यंबकेश्वर देवस्थानानं घेतलाय. दरम्यान देशभरातून येणाऱ्या VIPंसाठी ही व्यवस्था सुरू ठेवण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिर प्रशासनाला पत्र लिहिलं, मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानंतर सुद्धा मंदिर प्रशासनानं VIP दर्शनावर बंदीच घातली आहे. VIP दर्शनावरून त्र्यंबकेश्वर देवस्थान आणि जिल्हाधिकारी आमने सामने येण्याची शक्यता आहे.
तिकडे भरधाव वेगामुळे राज्यात अपघाताच्या घटना वाढीस लागल्यात. साताऱ्यातल्या खंबाटकी घाटाजवळ असलेल्या एका कालव्यात एक कार कोसळली, मात्र स्थानिकांच्यामुळे या कारमधल्या चारही जणांचे प्राण वाचलेत. साताऱ्याच्या खंडाळा तालुक्यात खंबाटकी घाटाच्या जवळ एक कार भरधाव वेगानं जात होती. यावेळेला कार चालकाचं या कारवरचं नियंत्रण सुटलं आणि कार थेट घाटाजवळ असलेल्या धोम बलकवडी या कालव्यात जाऊन कोसळली. ही कार कालव्यामध्ये कोसळल्याची घटना इथे जवळच उपस्थित असलेल्या प्रसाद पांडुरंग गोळे अजय कांबळे यांच्या लक्षात आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता कालव्यात उड्या मारल्या आणि या कारमध्ये अडकलेल्या सगळ्यांची सुटका केली. या दोघांचं उपस्थितांनी केलेल्या तात्काळ मदतीमुळे कारमधल्या सगळ्यांचे प्राण वाचले. अपघातग्रस्त कार क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आली. 150 घरात काही दिवसांपूर्वी पोहोचलेल्या टोमॅटोच्या दरात काही प्रमाणात आता घसरण झाली. किलोमागे टोमॅटोचे दर आता 60 ते 80 रुपयांपर्यंत खालती आले आणि त्यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासाही मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर गगनाला भिडले होते. टोमॅटोच्या वाढत्या दरांमुळे ग्राहकांनी टोमॅटोच्या खरेदीत हात आखडता घेतला, मात्र आता टोमॅटोच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली आहे. नाशिक जिल्ह्यात टोमॅटोची आवक वाढल्यानं काही प्रमाणात दर घसरलेत. नाशिकच्या बाजार समितीत 60 ते 80 रुपये किलो मागे टोमॅटोला दर मिळतोय. काही दिवसांपूर्वी किलो मागे 100 ते 150 रुपयांचा दर होता. गेल्या काही दिवसात टोमॅटोची आवक वाढल्यामुळे दर काही प्रमाणात कमी झालेत. आगामी काळात नवीन टोमॅटो मोठ्या प्रमाणात बाजारात येणार आहे, त्यामुळे टोमॅटोच्या दरात आणखीन काही घसरण होईल अशी शक्यता आहे. टोमॅटोच्या घसरलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांना मात्र काहीसा फटका बसेल. गेल्या काही दिवसांपासून घसरणाऱ्या दरांमुळे कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा हवालदिल झाले होते, मात्र आता कांद्याच्या दरात वाढ होतीये, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय. गेल्या काही महिन्यांपासून घसरणाऱ्या दरांच्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा रस्त्यावर फेकून संताप व्यक्त केला होता, मात्र आता लासलगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात चांगली सुधारणा झाली आहे. गेल्या महिन्यात सरासरी 700 ते 800 रुपये प्रति क्विंटल भाव मिळणाऱ्या कांद्याला आज सरासरी प्रति क्विंटल 2170 रुपये इतका भाव मिळाला. डायरेक्टर बॉडी नाही, संचालक मंडळ नाही, कर्मचारी नाही मार्केटचे, शेतकऱ्यांनी करायचं काय? कोणी लक्ष देत नाही, शेतकरी वाऱ्यावर बसलेला आहे आता. दरम्यान नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण इथल्या करंजाड बाजार समितीत व्यापारी मनमानी करत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. बाहेरच्या व्यापाऱ्यांच्या कांदा खरेदीवर स्थानिक व्यापारी आक्षेप घेतात, यामुळे वाद निर्माण होऊन स्थानिक व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडल्याचं पाहून शेतकरी संतप्त झाले. बाहेरचे व्यापारी कांद्याला चांगला भाव देतात, त्यामुळे त्यांना लिलावात भाग घेऊ देण्याची मागणी सर्वच शेतकऱ्यांनी केली आणि रास्ता रोकोही केला. टोमॅटोचे भाव उतरले असले तरी कांद्याच्या दरात मात्र मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होते आणि या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं बफर स्टॉकमधून कांदा बाजारात आणण्याचा निर्णय घेतलाय. पण याला कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मात्र ठामपणे विरोध केलाय. कांदा लागवडीला यंदा काहीसा उशीर झाला आणि उन्हाळी कांद्याला अवकाळी आणि वादळी अशा दोन्ही पावसांचा फटका बसू लागला, यामुळे कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं बफर स्टॉकमधून 3 लाख टन कांदा बाजारात आणण्याचा निर्णय घेतलाय. नाफेडचा कांदा बाजारात आणण्याच्या केंद्राच्या निर्णयाला कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मात्र विरोध केलाय. शेतकऱ्यांचे कांद्याचे दर वाढण्यासाठी कुठल्याही प्रकारे हा कांदा बाजार समित्यांमध्ये किंवा मार्केटमध्ये आणू नये आणि शेतकऱ्यांना जे 2 पैसे आता होण्याची वेळ आली आहे ती नक्कीच शेतकऱ्यांच्या ह्या हिताच्या सरकारने येऊ नये. नाफेडचा कांदा बाजारात आणल्यास कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं दिलाय. अधिक मासातल्या कमला एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात लाखो भाविक दाखल झाले. भाविकांनी दर्शनासाठी मोठ्याल्या रांगा लावल्या. अवघी पंढरी नगरी आज विठूनामाच्या जयघोषानं पुन्हा एकदा दुमदुमली. अधिक मासातल्या शेवटची कमला एकादशी, या एकादशीच्या निमित्तानं पंढरीमध्ये भक्तीचा सागर लोटला. जवळपास 3.5 लाखपेक्षा अधिक भाविक पंढरपुरात दाखल झालेत. एकादशीच्या निमित्तानं चंद्रभागेच्या स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. चंद्रभागेचं स्नान आणि विठुरायाचं दर्शन या काळामध्ये पवित्र मानलं जातं, त्यामुळे पंढरपुरात मोठी गर्दी झाली. मोठी गर्दी झाल्यानं मंदिरापासून जवळपास 3.5 किलोमीटर अंतरापर्यंत दर्शनाची रांग पोहोचली होती. अधिक मासामुळे पंढरपुरातील विविध मठ आणि धर्मशाळांमध्ये विठूनामाचा जयघोष सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अवघी पंढरी नगरी विठूनामाच्या जयघोषानं दुमदुमून गेली आहे. तिकडे माळशेज परिसरात पिंपळगाव जोग धरण इथे गुलाबी चादर पसरल्याचा भास होतोय, कारण मंडळी या ठिकाणी फ्लेमिंगो पक्ष्यांचं मोठ्या प्रमाणात आगमन झालंय. या फ्लेमिंगोची खास दृश्य टिपण्यासाठी पर्यटक सुद्धा दाखल होत आहेत.
पावसाळा सुरू झाला की माळशेजचा घाट जसा पर्यटकांना खुणावतो तसाच तो विदेशी पक्ष्यांना सुद्धा भुरळ घालतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही माळशेज परिसरातल्या पिंपळगाव जोगा धरण परिसरात फ्लेमिंगोच्या पक्ष्यांचं आगमन झालंय. खुबी गावाजवळ पिंपळगाव जोगे इथे धरणाच्या बॅकवॉटरला या पक्ष्यांचं आगमन झालंय. उंच पाय, लांब चोच आणि लाल रंग यामुळे ते सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतात. साधारण आता महिनाभर थांबते, तरी अंदाजे 4-5 असतील. फ्लेमिंगो पक्षी पाहण्याची ही अनोखी पर्वणी पक्षीप्रेमींना यामुळे उपलब्ध झाली. फ्लेमिंगो पाहण्यासाठी पर्यटक आणि पक्षीप्रेमींची पावलं या ठिकाणाकडे वळू लागली आहेत. तेव्हा शनिवार रविवारी गेलात तर थोडी गर्दी असेल, पण अन्यथा एक सुंदर नजारा पाहायला मिळेल. यासोबतच दमदार 10 मध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.